कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो Z5 सोबत, तेही एकदम फ्री। बा नाही घरात। गुड, तसंही मला तुलाच भेटायचं होतं। काय काम होत? अग ते पासपोर्ट साठी डॉक्युमेंट्स घ्यायचे होते ना, आणि आपल्याला कुलदेवीच्या दर्शनाला जायचंय, त्याची आठवण तुला करून देण्यासाठी आलो। अरु हे बघ, आता आडीवेडे घेऊ नकोस, सगळं ठरलंय। ठरलंय ना? अगं हे लग्न ठरलं म्हणून तुझ्या बाबांना किती आनंद झालाय, त्यांचा तरी विचार कर। त्यांचं एकमेव स्वप्न पूर्ण होतं आता, तुझं लग्न। आता हे लग्न मोडलं तर त्यांना किती त्रास होईल। तुमच्यासाठी किती कष्ट घेतले त्यांनी हे माहितीये मला, कळतंय मला। आणि हा ते किर्लोस्कर फॅमिली, त्यांच्यावर फार विसंब नको राहू सा। अगं ही मोठी माणसं आहेत, तोंडावरती चांगलं चुंगलं बोलतात, कारण त्यांना आपली गरज असते म्हणून। एकदा का गरज संपली गॅस उचलतात, टाकून देतात। त्यामुळे त्यांच्यासाठी मला टाकून जे पळून गेलीस ना, तसं करू नकोस आता। तुझ्या बाबांनी त्यांची आयुष्यभर सेवा केली, काय मिळालं त्यांना? तुझ्यासारख्या मोलकरणीला मॉडेल बनवलं। तुझ्यावर उपकार म्हणून नाही, त्यांचा पैसा वाचावा म्हणून। तुला काय मिळालं? काय काय तर म्हणे, गिफ्ट दिलं, देऊन देऊन दिलं काय, डिनर सेट। त्यांनाच कोणीतरी गिफ्ट दिलं असेल, कोणाच्या तरी लग्नाचा वाढदिवस म्हणून। मारला काय? ही असली माणसं आहे ती, आणि ती अहिल्या देवी तर त्यांना तर बस। तुम्हाला जे काय बी बोलायचं असेल ना ते मला बोला। किर्लोस्कर कुटुंबाबद्दल आणि माझ्या देवी आई बद्दल एक शब्द सुद्धा ऐकून घेणार नाही मी। माझी विनंती आहे तुम्हाला। या भाषेत बोलू नकोस माझ्याशी, कारण हे लग्न मोडायला मला वेळ नाही लागणार, पण दुसऱ्या लग्नासाठी तुझ्या बापाकडे हुंडा देण्यासाठी पैसा आहे का? आणि तुझ्यासारख्या कमी शिकलेल्या मुलीला कोण गळ्यात बांधून घेईल? कोण कोण बांधून घे गळ्यात? मी तुझा होणारा नवरा आहे, त्यामुळे तुझ्यावर फक्त माझाच हक्क आहे, कळलं? Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।